त्याचा टर्नओव्हर काय होता, त्याचं बॅलन्स शीट काय होतं, याच्यात मी जात नाही, मला त्याच्यात जायचं नाही. परंतु मी एवढंच सांगतो, राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे करार झालेले आहेत, MOU झालेले आहेत, याची तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे त्याची खात्री पटेल, कारण त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्याचबरोबर काही देशांचे प्रमुख लोक मला तिकडे मिळाले, भेटले, त्यांनी देखील आपल्या राज्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशा प्रकारची आपल्याला कमिटमेंट दिली आहे. त्यांनी MOU केले नाहीत, परंतु ते इकडे मुंबईमध्ये येऊन नक्की या ठिकाणी उद्योगाला चालना देतील. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी, कुठल्या कंपन्या, आता आमची सगळी जी काही टीम होती ती आज येते आहे, आणि त्यानंतर तुम्हाला सगळी आकडेवारी, कुठल्या देशाने किती इन्व्हेस्टमेंट केली, कुठली टेक्नॉलॉजी या ठिकाणी, नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे जगभरामध्ये, ते देखील घेऊन आपल्यासोबत लोक येत आहेत. त्यामुळे आपल्या राज्याची जी प्रगती आहे ती युद्ध पातळीवर होईल. आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे मोठं पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी. आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे चांगली स्किल्ड मॅनपॉवर आहे, आणि आपलं जे सरकार जे आहे, आमचं देवेंद्रजी आणि आम्ही मिळून ज्या सवलती उद्योगाला देऊ केलेल्या आहेत, त्या सवलतींमुळे मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळामध्ये येणाऱ्या मोठे उद्योग येतील, आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील यासाठी पूर्ण सहकार्य. दावोसच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी गेल्यानंतर एक राज्य सरकार आणि आपल्या देशाच्या प्रति तो विश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळाला, इवन प्रधानमंत्री महोदयांच्या प्रति. मी ते जाहीर भाषणात देखील त्याचा उल्लेख केलेला आहे, पण एक विश्वास आणि एक राज्यामध्ये आज उद्योग आल्यानंतर उद्योगांना सहकार्य मिळेल, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, सगळ्या प्रकारच्या सवलती मिळतील असा विश्वास झाल्या मिळा आल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर MOU साईन झालेले आहेत. आकडे वाढवण्यासाठी आम्ही MOU केलेले नाहीत, हे सगळ्याचं एक्झिक्युशन होणार आहे, पूर्ण त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्यातले जे काही उद्योग आहेत त्यांना इन्व्हेस्ट करणारे, त्यांच्या पाठीमागे फायनान्शियल बॅकअप देणाऱ्या ज्या जे देश आहेत, ते देशाचे प्रमुख लोक देखील त्या ठिकाणी होते.